लढा कोरोनाशी मैत्री पुस्तकांशी या वाचनकट्ट्याच्या उपक्रमामध्ये मी मुक्ता कुलकर्णी आज तुम्हाला मला आवडलेल्या पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे. मला आवडलेलं पुस्तक द सीज. द सीज हे पुस्तक जे 26-11 ताजवर हल्ला केला कसाबनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत आणि त्यानंतर 72 तास जे काही तांडव चाललं होतं त्याच्यावर आधारित असलेलं हे पुस्तक आहे द सीज. ॲड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट ह्या परदेशी पत्रकारांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि अमित बोरवलकरनी त्याचा अनुवाद केलेला आहे. मैत्री पुस्तक अशी ही कन्सेप्ट आहे म्हणजे ही कल्पना ना ही खरं सांगायचं तर माझ्यासाठी फार जुनी आहे कारण माझी माणसांच्या पेक्षा पुस्तकांची जास्त मैत्री होती आणि मग त्याच्यातून पुस्तकं वाचायला आवडत गेली. तर न्यूटन काय म्हणतो माहितीये की सायन्स एका समुद्रासारखं आहे आणि मी अजून वाळूतच खेळतोय. मला पुस्तकांच्या बाबतीत असं वाटतं की खूप वाचायचं बाकी आहे. मग त्याच्यातून जी पुस्तकं मी वाचत गेले त्यापैकी हे आवडलेलं पुस्तक. हे पुस्तक आवडायची दोन कारणं, सगळ्यात पहिलं ते वास्तवदर्शी आणि दुसरी गोष्ट अशी की हे पत्रकारांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे हे परदेशी पत्रकार आहे ते त्यांनी अगदी निष्पक्षपणानं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाची भलावणी आहे, कुठल्या पक्षासाठी त्यांना अंडर एस्टिमेट केलेलं नाही, हे सगळं याच्यामध्ये म्हणून हे पुस्तक मला आवडतं. आता आपण बघितलं की 26-11 कसा आपल्या सहकाऱ्याने घेऊन भारतामध्ये आला पण तो यायच्या आधी त्याची पूर्वतयारी 3 वर्ष आधी पाकिस्ताननं चालू केलेली होती. हेडली भारतामध्ये येऊन गेला होता, त्यानं ताजचे कोपरे आणि कोपरे नकाशा बनवला होता. सगळे कोपरे त्यानं बघितले होते आणि त्याच्याप्रमाणे त्यानं नकाशे बनवले होते आणि ते नकाशे या लोकांना दिले होते. मग ते समुद्र मार्गांना भारतात आले, ह्याच्या रेल्वे स्टेशनवर कसांनं गोळीबार केला आणि उरलेले जे बाकीचे 2 अतिरेकी होते ते ताजमध्ये पोहोचले होते. त्यांनी तिथं रेस्टॉरंटमध्ये गोळीबार केला. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना महत्वाची गोष्ट काय होती माहिती आहे, या लोकांच्याकडं 3 नाही 4 गोष्टी होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट नकाशे, हेडीनं त्यांच्याकडे दिले, प्रत्येक कानाकोपऱ्याचा नकाशा त्यांच्याकडे होता. दुसरी गोष्ट होती अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तिसरी गोष्ट होती अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि चौथी गोष्ट होती ती म्हणजे प्लॅनिंग. प्रत्येक मिनिटाचं त्यांच्याकडे प्लॅनिंग होतं. तरी गोळीबार चालू केला, पोलिसांना पहिल्यांदा वाटलं की हे गँगवॉर्च आहे आणि नंतर ज्यावेळेला ह्या प्रसंगाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं आणि मग पोलीस ताजमध्ये जायला उठले. अरे पण पोलिसांच्याकडं त्याला काहीही नव्हतं, ना पोलिसांच्याकडं प्लॅन होता, ना ताजचा नकाशा होता अंतर्गत, ना त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती. आंधळ्या कोशिंबीरचा खेळ खेळत असल्यासारखे पोलीस आतमध्ये शिरले. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अपरिमित हानी जर कुठली झाली असेल तर ती ताजच्या कर्मचाऱ्यांची. ते वाचताना असा जीव हेलावून जातो पण तरी सुद्धा आपण कुठं आहोत, आपलं राष्ट्र कुठे आहे हे सगळं हे वाचताना कळतं. ह्या सगळ्यामध्ये फार महत्वाची असं नाही म्हणता येणार कारण या भूमिकेमुळं की नाही पाकिस्तानला त्यांच्या तो जो जिहादसाठी त्यांनी केलेला लढा होता म्हणा किंवा त्यांनी जो हल्ला चढवला होता ह्या हल्ल्याचे अपडेट मिनिटामिनिटाला मिळत होते. त्याचं कारण प्रसिद्धी माध्यमाखाली उभारून प्रत्येक गोष्टीचं प्रक्षेपण करत होती. फार फार त्रास होतो हे पुस्तक वाचताना, तरी सुद्धा हे पुस्तक वाचावं का तर आपण कुठं आहोत हे समजतं. इतकं हतबल व्हायला होतं हे पुस्तक वाचताना, थोडंसं नैराश्य येतं असं हे वाचताना वाटतं की म्हणजे त्यावेळच्या सरकारने जे काही निर्णय घ्यायसाठी लावलेला वेळ होता, करकरे करकरेंच्यासारखे जे आपले बुलंद ऑफिसर्स होते हे ऑफिसर्स त्याच्यामध्ये बळी पडलेले होते, कितीतरी निष्पाप माणसं मारली गेली होती पण तरीसुद्धा हा आतंकवादाशी असलेला लढा आपल्या लोकांनी नेताना दिला हे बघायसाठी, हे वाचायसाठी, हे कळायसाठी म्हणून हे पुस्तक वाचावं एवढंच मला वाटतं. थँक्यू.